नमस्ते, माझं नाव आहे डॉक्टर हरीश नायक. मी सिनियर कन्सल्टंट न्यूरोसर्जन आहे मेडिकोर हॉस्पिटल नवी मुंबईमध्ये. तर 8 जून इज वर्ल्ड ब्रेन ट्यूमर डे म्हणून आपण एक अवेअरनेससाठी एक हे बनवतो, एक हे व्हिडिओ आहे. सगळ्या ब्रेन ट्यूमर्स असं काय लाईफ थ्रेटनिंग असतात. अर्ली डिटेक्शन केलं, अर्ली डायग्नोसिस केलं तर आपण 100% रिझल्ट देऊ शकतोय. अर्ली डायग्नोसिस म्हणजे काय, पेशंटला कधी कधी काय असतात, बऱ्याच दिवसापासून हेडेक असतात. हेडेक एक वेगळं पॅटर्न पिकअप करतात ब्रेन ट्यूमरमध्ये. हेडेक सोबत विजनची प्रॉब्लेम होऊ शकतोय. विजन प्रॉब्लेम सोबत कधी कधी वॉमिटिंगची एक प्रॉब्लेम असतात हे, आणि कधी कधी बोलायला त्रास होतात. कन्वल्शन म्हणजे फिट्स येऊ शकतोय आणि बॅलन्सचे इश्यूज होऊ शकतोय. आणि ऐकायचे त्रास, ऐकायची नसाची गाठ असेल तर त्याची प्रॉब्लेम होऊ शकतोय. आणि कधी कधी पेशंटला डिटेक्ट लेट स्टेज झालं तर पेशंट अनकॉन्शियस होऊ शकतो. त्याच्यामुळे आपण युजली काय करतात, ब्रेन ट्यूमरला अर्ली डायग्नोसिस. म्हणजे आता डायग्नोसिस अर्ली कसं होणार, असं काय वेगळं सिम्पटम्स आलं ते हेडेक सोबत, असं विजन लॉस, हिअरिंग प्रॉब्लम आणि स्पीच आणि लिम्ब वीकनेस, कन्वर्शन असं काय आलं की लगेच आपल्याला न्यूरोसर्जन आणि न्यूरोलॉजिस्टला आपण भेट देऊन MRI करावं लागेल. MRI केलं की आपण लगेच तिथे ट्यूमर पिकअप होईल. MRI मध्ये एक रफ आयडिया येईल की ब्रेन ट्यूमर जे आहे हे साधारण गाठ आहे की हे कॅन्सरस गाठ आहे. साधारण गाठ असेल तर आपण पूर्ण काढलं तर हे युजली रिकरन्स होत नाही. साधारण गाठ म्हणजे काय असतात, युजली मेनिंजोमा म्हणतात आपण, दुसरा श्वानोमा, पिट्युटरी ग्लँड ट्यूमर्स, हे सगळं साधारण गाठ असतात. कॅन्सरस गाठ म्हणजे ग्लायोब्लास्टोमा म्हणतात आणि ग्लायोमास म्हणतात. याच्यामध्ये कॉर्डोमास, याच्यामध्ये गाठ काढल्यानंतर रेडिएशन आणि किमोथेरपी घ्यावं लागतं. गाठ काढल्यानंतर आपण टेस्टिंगला पाठवतोय. टेस्टिंग झाल्यानंतर रिपोर्ट येतील. रिपोर्ट आल्यानंतर डिपेंडिंग अपॉन तसं साधारण आहे की कॅन्सरस आहे, ते आपण रेडिओथेरपी आणि किमोथेरपीला पाठवू शकतो. आणि आता सायन्स आणि न्यूरोसर्जिकल फील्ड एवढं ॲडव्हान्स झालं आहे की आपण सक्सेसफुली विदाउट मेजर कोमॉर्बिडिटीज, पेशंटला विदाउट एनी डेफिसिट अर्ली स्टेजमध्ये केलं तर सक्सेसफुली आपण ट्रीट करू शकतोय. आता अर्ली ॲडव्हान्स टेक्निक्स म्हणजे काय, एंडोस्कोपिक एक टेक्निक आहे की पेशंटला एंडोस्कोप टाकून आपण ट्यूमर काढतोय. दुसरं आहे वेरियस मशीन्स आलेलं आहे, न्यूरो नॅव्हिगेशन, इंट्रॉपरेट अल्ट्रासाऊंड, क्यूसा आणि हाय जनरेशन, लेटेस्ट जनरेशन मायक्रोस्कोप, याच्यामध्ये पेशंट ट्यूमर सक्सेसफुली विदाउट एनी मेजर डेफिसिट्स, म्हणजे डेफिसिट्स करून आपण पेशंटला सक्सेसफुली ट्रीट करून नंतर सबसिक्वेंटली ट्रीटमेंटला पाठवू. किमोथेरपी पाहिजे असेल तर आपण ट्रीटमेंट देऊ शकतो. सो हे एक ब्रीफ अवेअरनेस आहे की कधी असं कोणाला काय रिलेटिव्ह नाहीतर तुम्हाला असं काय वेगळं वाटलं, असं काही ओपिनियनसाठी आलं की तुम्ही फक्त असं स्वतःनी काय कुठले लोकल लेवलवर एक ओपिनियन घेऊन नंतर तुम्ही न्यूरोसर्जन नाहीतर न्यूरोलॉजिस्टला भेट देऊन, आमच्याकडे इथे मेडिकल हॉस्पिटल खारघर नवी मुंबईमध्ये आमची टीमच आहे. ते मी न्यूरोसर्जन आहे, माझ्यासोबत डॉक्टर जयेंद्र यादव आहे न्यूरोलॉजिस्ट, आणि बाकी जे टीम ऑफ एक्सपर्ट्स आहे सगळे मिळून आपण वी कॅन गिव्ह बेस्ट ट्रीटमेंट अँड सक्सेसफुली पेशंटला आपण क्युअर करू शकतोय फ्रॉम द ब्रेन ट्यूमर्स. डोंट बी स्केअर्ड, कधी असं काय घाबरू नको. तर हे ते वेगळं पिरियड गेलं तर तेव्हा आपल्याला वाटायचं की पेशंटला ऑपरेशन केलं ट्यूमरवर ते पेशंट वाचत नाही, असं नाही आहे. आपण लगेच राईट स्टेजमध्ये आपण राईट फॉर्म ऑफ ट्रीटमेंट दिलं तर पेशंटला सक्सेसफुली आपण ट्रीट करू शकतो ब्रेन ट्यूमर म्हणून. थँक्यू.